सारखं सोपं या जगात काहीही नाही, कारण काहीही करायचं नसतंय हे प्रामाणिकपणे सांगतो. याचे काही धर्मन कर्मन कांड नामुक तमुक चाललंय, या सगळ्या घाणेड गोष्टीचा अध्यात्माची काडीचा संबंध आहे. मी परिक्रमेच्या संदर्भातच हे सगळं बोलतोय. या सगळ्या अनेक घाणेड गोष्टींनी तोही परिसर सगळा घाणेरडा झालाय. ते एकटीन तर मारच खायची वेळ आली होती. तो रईतच भेटला, मी त्याला जवळ बसून घेतला. मी म्हटलं तू जे जेवाल वाढशील तेच मी खाणार आहे. आणि तो सारखा पंडितजी माफ करा दूर व्हा बसा त्रास होईल. एके ठिकाणी खरंच मारायलाच लोक उठले होते. माझे एक पाठवत दोन दणके बसले. म्हणलं चला ठीक आहे, थोडं पाप धुवून निघालं. अरे तुम्ही त्याची जात अंतात काय बघताय? ते नर्मदा किनारी परिक्रमेत असताना नक्की काय चाललंय? आमच्या डोक्यातली जातीची घाण कधी जाणार माहित नाहीये. बाई खरी घाण आहे, हा रोग लागलेला आहे. आणि त्या रोगाचं समर्थन करणाऱ्या ते इथं कोणकोण माझे वक्ते काय बोलत होते माझं डोकं फिरलं होतं. आणि सत्कारा सगळं खोटं खोटं बोलावं लागतं, काय करणार? पण आहे का त्याची परिस्थिती? त्याला बोलून काहीतरी पाप नको करायला. पण कुठलं वर्तमानपत्र आहे आणि कुठले वार्ताहर काढले? पैसे घेऊन बातम्या देतात भोसडीचे आणि तुम्ही काय मला सांगताय? सगळेच विकले गेले. तो एखादा वार्ताहर चांगला असतो माणूस म्हणून, पण त्यांनी जर का बातमी आणली तर संपादक ठरवतो, संपादकांनी ठरवलं तर वरती मालक ठरवतो. या कामासाठी वर्तमानपत्रातून काढून टाकलेले अनेक संपादक किंवा अनेक वार्ताहर मला माहित आहेत. मग नोकरी करायची आहे का तर आपलं या पद्धतीने चाला. बाकीच्या सत्कार बित्कार शालीचा तो तुकडा बिकडा सगळं मिळेल. घरी आल्यानंतर बायकोच्या समोर त्यालाही शरम वाटत असेल की मी काय नक्की करतोय, कशी वर्तमानपत्रगिरी करतोय. हे वर्तमानपत्राच्या वार्ताहरापासून ते धर्मशास्त्राचा तथाकथित अधिकार असलेली मंडळी धर्म मापदंड तेच करतायत. ज्ञानेश्वराजी यांनी मुंजनही करून दिली भोसडीच्यानी, यांचेच ते पूर्वज सगळ्यांचे, यांचे म्हणजे सगळे हरामखोर पापी लोकांचे. परवा एक ग्रस्त माझ्याकडे पुण्याला कडकड करत आले तर तुम्ही ब्राह्मणांशिवाय करता, अमू करता, तमू करता, याव करता. म्हणलं करतो, आपलं काय मजा वाटते म्हणून करतो. म्हणलं अहो काय बरं वाटतं म्हणलं शिव्या घातल्या की. ज्ञानेश्वर ब्राह्मण होते म्हणले. म्हणलं कुठला भोसडीच्याने सांगितलं? ज्ञानेश्वर ब्राह्मण नव्हते, त्यांची मुंजनही झालेली आणि ब्राह्मण लोकांनीच मुंजे नाही त्यांची करून दिली. एकनाथांनी जातपात तोडतोय अशी घोषणा न करता ते जगून दाखवलं. ते काय भाषणबाजी करत बसले नव्हते. एकनाथांनी जगून दाखवलं. एकनाथाच्या नादीच कुणी लागत नाही, त्याचं नावच कुणी घेत नाही. त्यांनी जगूनच दाखवलं. रस्त्यांचे पाय भासणार लहान पोरं आहे, विचार नाही केला याचे जातपात अमुक आहे. अरे हा साक्षात गोपाळकृष्ण आहे. त्याला कड्यावर घेतलं. कुठल्याही जातीपातीचं काही नाटकच डोक्यात नाही ठेवलं. आयुष्यभर त्यांना ब्राह्मण समाज छळत बसला. सांगावं लागतो ओरडून, इथं जातीच्या श्रेष्ठत्वावर काही अवलंबून नाहीये. तुम्ही विचार करा, प्रत्येक जातीत सत्पुरुष झालेत. मग का झाले? व एका चांगलं वागायचा अमुक जातीला मक्ता दिला आणि वाईट वागायचा अमुक जातीला मक्ता दिला असं काही भानगड नाही का? काही असं काही मक्ता नाही कोणी दिला. ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी घ्यावं. अमुक जातीचा माणूस म्हणजे हलकडीन, तमुक जातीचा माणूस म्हणजे सत्याचा अगदी अमुक तमुक तुरा लावून जन्माला आलेला असं काही नाही हो. काही नाही असं, काही जातीवर काही नाहीये. ते ग्रस्त तिथं गप्पा आहो ते म्हणले सांगा तरी तिला सावध करा म्हणजे आपल्यातला पाहिजे. तर मी चिंगल म्हणलं चिंगे आपल्यातला बिलकुल नको. या दोन महिन्यात सुद्धा सकाळची बातमी आहे. डॉक्टर बाईला जाळली पुण्यातली, वर्षभरात ती गंमत आहे. एक प्रोफेसर बाई जाळली, एक डॉक्टर बाई जाळली, एक प्राध्यापिका जाळली. खाली आठ नवा बघा कोणाचे. मला असलं सगळं बोलायला आवडतं. तीन दिवस आहेत माझ्या हातात. तर परवा जे ग्रस्त आलो होतं म्हणलं ते असे भडकून उठले होते. ते म्हणले तुम्हाला काही जातीचा अभिमान वाटतो की नाही?
म्हणलं मला तुमच्यापेक्षा जास्ती वाटतो. आज सकाळात आपली बातमी आली, आपण काही कमी नाही मागे नाही कोणाच्या. दातार पती पत्नी तरुण सुंदर गोरेपान घराडवळ्याचे अभिमान वाटला की आम्ही माग नाही होत. शेजारी बातमी होती आणखी एका पुढाऱ्याची, म्हणलं दातारही येत. गेल्या वर्षी बातमी होती सकाळात, सकाळाला माझं काही छापत नाही बरं का कधी काय. ते पुढारी काहीतरी वेगळं म्हणले पण ते आमचे काही छापत नाहीत. त्यांना 3,000 रुपये दिले तर लोकसत्तावाले छापतात, हे बोलावं की नाही मला माहित नाही. कारण ते ठराविक लोक लेखकांजवळ छापतात, तेवढे ते पैसे द्यावे लागतात. माझ्याकडे काही पैसे नाहीये आणि मी माझ्या प्रकाशाला सांगितलंय आराम करून पैसे देऊन माझी स्तुती कोण छापून आणू नको. त्याला करायचं तर करा, नाही तर मला आम्हाला काही देणं देणं काही नाहीये. पण गंमत म्हणजे महाराष्ट्र बँकेला 43 लाखाला फसवले, बर्वे यांना अटक. हा, एक तरी माझ्या जातीला निघाला. गव्हर्नमेंट हरामखोर झाले, मंत्री चोरात थापा मारतात. तुमच्या हातात राज्य सत्ता आहे, भोसरच्यावरून काढून टाका ना. जातीचा तक्ता का विठेवलाय तिथे, जात फोट जात. एकमेकात भांडण लावून देऊन आपण सुखाने आपल्या जातीचे फायदे होतो रांजे करायची घाणेरडी नीच पद्धत आहे. तुमच्या बुडाखाली सत्ता आहे ना, काढून टाका के काढून टाका. म्हणला तर कशाचा अभिमान धरायचा, माझ्या जातीचा धरू का धर्माचा धरू. माझ्या धर्मात काही नीच माणसं कमी आहेत काय. एक एक शंकराच्या बुडाखाली 1 करोड रुपये पडलेत. या भोसरजींच्या गांडीखालचा जर का पैसा काढला मला, मी तर शाळेत नाही गेलो. माझं सुदैव मास्तरांचं सुदैव गेलो नाही. पण आमचे काहीतरी शिकले लोक आहेत, मी त्यांना म्हणलं एकदा हिशोब काढा, मी तुम्हाला आकडे देतो. ते म्हणले की जवळजवळ 10 वर्षात भारतात एकही टॅक्सचा पैसा जमा करायची गरज पडणार नाही, एक नवा पैसा कसला खर्च येणार नाही, एक नवा पैसा कर्ज येणार नाही. एवढे एकूण महाराष्ट्रातले सोडून दे आपल्या भारतातले शंकराचार्य आणि जे सगळे महाराज लोक आहेत यांच्या बुडाखाली एवढा अब्जोन अब्जोचा पैसा आहे. काढा की बुडाखालचं. त्या सत्यसाईबाबाच्या आपलं तिथं किती तुम्ही टाकले तुम्हाला माहित आहे का. हा काय महाराज आहे का भोसडीचा. अहो साधूच्याकडे वैराग्य लागतं. तुम्ही मूर्ख नालायक लोक आहेत म्हणून गांडीकालचे पैसे त्यांच्या खिशात भरताय. साधूला पैसा कसा लागतो. ते साईबाबाचे बोरगट टाकतात. एक डुक्कर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं. 1 कोटी रुपये टाकले साईबाबाच्या बोरगटावर. ज्या ज्या सत्पुरुषीने आयुष्यात एक रुपये नाही घेतला कोणाचा, वैराग्य. शेगावच्या गजानन महाराज बघा, साईबाबा बघा, वासुदेवानंद सरस्वती बघा, रामकृष्ण परमहंस बघा, आमचे गाडगे महाराज बघा, हे सत्पुरुष होते तुम्हाला माहित नसेल. यांच्याकडे वैराग्य होत. या गाडगे महाराजांच्याच हळू त्यांना न सांगता कुणीतरी मोठी धर्मशाळा बांधली 1 लाख रुपये कमवून वगैरे मोठी धर्मशाळा वगैरे आणि म्हणले आपल्या समाजासाठी केलंय. बाबा भयंकर भडकले. सात्विक अहंकार नाहीये तो सात्विक संताप आहे. त्याने बाबासाहेब आंबेडकरांना बोलून घेतलं आणि सांगले की बाबा हे तुझ्यासाठी दिलं ही संस्था. ते जे काही वस्तीकरण सरळ जे बांधून टाकलं होतं ते बाबांना देऊन टाकलं. अरे सगळे आपली पोरं बाळ तिथं कुणी कुठल्याही जाती धर्माची शिकणारी पोरं तिथं राहतील. आणि धर्माच्या नावाखाली तुम्ही 1 करोड पैसे जमा करताय. तो तिथंच सडत पडलाय. द्या की लोकांसाठी. साधूच्याकडे वैराग्यच लागतं. ब्राह्मण घडून घेणाऱ्या माणसाकडे वैराग्यच लागतं. पहिला हराखोर द्रोण निघाला, तरी करार केला होता कौरवांशी की राजपुत्रांना शिकवेन, कारण त्याला पैसा पाहिजे होता. महाभारत वाचा, मी काही बोलत नाही माझ्या तोंडून. त्यामुळे त्या नीच कौरवांच्या संगतीत राहून अश्वत्थामा तसाच झाला. त्याला ब्राह्मण्याचा अहंकार होता अश्वत्थामाला. सगळे एक एक करून मेले. हा दुर्योधनाच्या माग मला सेनापती कर, त्याला सेनापती केला कारण कुणी शिल्लक नव्हतं. कपटाने काहीतरी केलं तर जय मिळेल हे जाणल्यानंतर तरी कपटाने त्या शिबिरात आला तरी घुसून ही पोरबाळ नातवंड मारली पांडवांची. जेव्हा कळलं की शिबिरात मुलं मारली आहेत, हा युद्धाच्या बाहेरचा भाग आहे, कुणी निष्कृत्य केलं
अर्जुन आणि भीम त्याला मारायला धावला होता अश्वत्थामाला, त्या श्रीकृष्ण मध्ये पडला नाही. आधी द्रौपदी मध्ये पडली. मला बायकांची काय झालं भानगडे मला काही कळत नाही, कोणाच्या बापालाही कळणं शक्य नाही. ही माऊली मध्ये पडली आणि अर्जुनाने भीमाला सांगितले की थांबा, मी त्यांना क्षमा केली अश्वत्थामाला, तुम्ही नका मारू त्याला. अरे युद्धात काहीतरी झालं तर ठीक आहे, काय एकमेकाचे गळे कापायचे मारा ते करा, पण युद्धाच्या बाहेरची वस्तू आहे. आपल्या नीच का असेल आपण मुलांनी जे काही अघोरी कृत्य केलंय त्याची शिक्षा म्हणून अश्वत्थामाला यांनी मारलं हे ऐकून अश्वत्थामाची आई गुरुपत्नी वृद्ध आहे असून त्याला किती वाईट वाटेल. तुम्ही थांबा, मी त्याला क्षमा केली आहे. धर्म कुठलाही जगातला धर्म पूर्वीपासून सांगत आलाय, कायदा हातात घेऊ नका. जर तिथं परमेश्वरनाथ जे काहीतरी भानगडे जर का वरती असेल तर तो त्याचा न्याय करेल. तुम्ही थांबा, युद्धात काही पण चालू देत, युद्धाच्या बाहेरची हत्या नकोय. मी त्याला क्षमा केली, त्याच्यावर कोणीतरी तोंड उघडलं अर्जुनाकडे की भीमाने, त्या द्रौपदीने सांगितलं की तुमचा काय हक्क आहे, मी आई आहे, आईला माहित असतो आपल्याकडे तो गर्भ 9 महिने पोसत असतील, त्या गर्भात जपण्यासाठी हे खाऊ नको ते खाऊ नको अमुक नको तमुक नको राम 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 न चालत एवढी त्याच्यावर माया असते. मी आई आहे मला माहित आहे, तुम्ही नाही मारायचं त्याला. मला एकच विचार आहे, द्रौपदी म्हणते की गुरुपत्नीला काय वाटेल की हिने चांदला कृत्य केलं आणि त्या चांदला कृत्याने असा मेला. हे मरण काय अभिमानास्पद नाहीये, युद्धात मरू देत तिकडे काय ते दूर हटा. द्रौपदी सारखी एक स्त्रीत असले उद्गार करते. एकूण इतिहासाचा पट बैला तर तुम्हाला कळेल. बायकांनी सर्व ठिकाणी क्षमाच केली आहे. जिच्याकडे दया क्षमा नाही त्याला संतही म्हणत नाहीत, त्याला ब्राह्मणही म्हणत नाहीत. सूडाची वृत्ती ब्राह्मणाची नको आहे, ती क्षत्रियाची असावी. त्याच्याकडे राजसी तामसी गुण असला तरच तो युद्ध करेल, संरक्षण करू शकेल. ब्राह्मणाकडे मात्र क्षमेची आवृत्ती पाहिजे आणि आईकडे तर कुठलाही पाहिजे. मला मोठं हसू येतं की आमच्या जातीत इकडून बाळाला पाजतात आणि तुमच्या जातीत इकडून बाळाला पाजतात, असा बायकांच्यात काही जातीपातीचे काही नियम आहे की नाही मला माहित नाही. मला वाटतं आईला काही जात बीत नसते. मी जिथं राहत होतो तिथे समोरच आम्हाळे होते, मी तिथेही खूप जायचो समोरच आळे होते. आम्ही एवढी पोरं आम्हाला कसली बोडकी तुमची जात बीत करते, मी खायचो त्यांच्याकडे पण. पण त्यांच्यातलीच एखादी आई म्हणायची की अरे बाळा खा पण घरी सांगू नको मान पडेल, कारण माहित आहे की काय गोंधळ होतो बाहेर. म्हणलं नाही माझी आई असली नाहीये, मला माहित नाही माझं नशीब काय चांगलं होतं, माझ्या आईच्या डोक्यात कधी जातपात नव्हती. हे आम्हाला शिकवलंच नाही आमच्या घरात आणि शेजारी बाजार सगळं हे बघत होतो. मला भयंकर संताप येतो काही गोष्टीचा. आमच्या तिथं कोपऱ्यात एक शाखा भरायची, शाखावाले एक माझं कायमचं गिरायचं आहे, जे समाजवादी सेवा दलवाले यांच्याशी बोलायलाच नको, सगळे ढोंगी आहेत चालले भोसडीचे. पण हे संस्कृतीचे रक्षक म्हणून टेंबा मेरवतात, हेही तसेच आहेत. मी जायचोच नाही शाखेत, मी शहाणा मुलगा, मी कधी नाही यायचो. पण एखाद्या जायचो असं जाता जाता, तुम्ही आजार बिजार पडलो तर कोणतरी जातला म्हणून तुम्ही सांगत काय रे प्रकृती बरी नाही का, संघस्थानावर उदया ये. मी म्हणत मी येतो पण माझे इथंच मी 3 दिवस उपाय शोधतो असं म्हणणार होतं, कारण भूकेची जाणे होत पण निवांत बसून राहिलो. निवांत बसलं काय, आतून एक लोटावर पाणी आलं, पाणी बिणी प्यायलो मस्त, मी सिगरेट काढली पीत बसलो. रडू पण येतो तर हसरू पण येतो, रडू असेल येतो की माईची केवढी कृपा आहे.
त्रास नाही. त्या आईच्या अंगावर 10,000 पातळ आहे का फाटकं पातळ ज्याची देखराल घेणं घेणं नसतं, ते खूपच असतं आईच्या पदराखाली. ती त्याला काही कमी पडू देत नाही, सांभाळते. मला 3 दिवस माहिने असं सांभाळलंय, काही त्रास नाही. केवढी कृपा आहे आपल्यावर, किती सांभाळतात सद्गुरु आपल्याला. म्हणून त्या कृतज्ञ पोटी रडवे येते, म्हणून त्याच्यातूनच हसू येत आहे. आपला सिगरेट करून पीत बसलो, एवढं तर आतून एक थाळी आली, त्याच्या चहा होता, दुधाचा चहा. परंतु त्यावेळेला काय लॉजिक वर म्हणतात ते काही डोक्यात नव्हतं. शूर पाणीच्या जंगलात काय आहे, सरकारचा अलेखनीमध्ये आदिवासीने मारून टाका, तशीच आम्ही आणि वागतोय. सरकार वागतंय तसं. त्याने मेघा पाटकरचा उल्लेख केला. मेघा पाटकरचे जे काही बाकीचे समाजवादी मत असतील किंवा अमुक असेल किंवा इतर काही असेल, मतभेद असतील अमुक असेल काही असेल, मतभेद व्यक्त करा कुणी हरकत नाहीये. पण त्या आदिवासींच्या बाबतीतलं बाईचं काम इतकं 100 नंबर आहे की मला हसू येतं. माझं काही कोणाचं मला काही कोणी पक्षांनी सांभाळलं किंवा पाळलेलं नाहीये मी बाबा, तर मी कोणाचंही चांगलं किंवा वाईटांसाठी नाव घेऊ शकतो. पण अशा कार्यालय भाजपसारख्याने तरी देशभक्त म्हणून घेणार तरी पक्षाने सपोर्ट करायला पाहिजे होता. बाईचं काय म्हणणं आहे, लोक सगळे अपप्रचार करतात बाईच्या नावाने. बाई धरणाच्या विरुद्ध नाहीये, लक्षात ठेवा. जी काय